अखेर ज्या गोष्टीची भीती होती ती झालीच म्हणावी लागेल, कारण दोन दिवसांपासून तालुक्यातील दिघोळ या ठिकाणी 15 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी या गावात अत्यावश्यक सेवा वगळता 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलाय। जामखेड तालुक्यासाठी चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे सध्या जामखेड तालुक्यात एकूण 45 कोरोना रुग्ण हे आरोळ कोविड सेंटर येथे उपचार घेत आहेत। मागील 2 महिने थंडावलेला कोरोना जामखेड तालुक्यात पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागलाय। विशेष म्हणजे कोरोना बाधितांची संख्या ही शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त आढळून येते। ग्रामीण भागातील दिघोळ येथे कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला असून गेल्या 2 दिवसात 88 जणांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्यात, यामध्ये 15 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत। तसेच पाडळी गावात 9 तर सारकाव येथे 4 रुग्ण आढळून आलेत। दिघोळ या गावी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी पुढील 15 दिवस अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाऊन करण्यात आलाय। तसेच या ठिकाणी संनियंत्रित अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी हे काम पाहणार असून गावातील रस्ते बंद करून एकच रस्ता सुरू ठेवण्यात आलाय। जीवनावश्यक वस्तू या शासकीय यंत्रणेकडून योग्य ते शुल्क आकारून पोहोच करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड।